अजूनही थांब आहे अवधेश, प्लीज रीड माय लिप्स. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही चूक नाही. मी पक्षामध्ये एक लहान कार्यकर्ते आहे, मी एक खासदार आहे, तोपर्यंत मी माझ्या जबाबदारी करते. पॉईंट नंबर वन. पॉईंट नंबर टू, वर्किंग प्रेसिडेंट म्हणून माझे बॉस हे आदरणीय पवारसाहेब आहेत, कारण का ते देशाचे अध्यक्ष आहेत. पण नेत्यांनी एक जर स्टेटमेंट केलं असेल तर बॉस इज ऑलवेज राईट. सिक्रेट मीटिंग मी तरी दादाबरोबर केल्या नाहीयेत, आणि मला मला भावाला भेटायला सिक्रेट मीटिंग करायची गरज नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही पारदर्शकपणे जगतो, आणि या लोकशाहीमध्ये लपवायचं काय. मी भारतीय जनता पक्षाच्या किती लोकांना दिल्लीत भेटते, म्हणून काय लपून थोडी भेटते, त्यांना ओपनली भेटते मी. त्याच्यामुळे मला असं काय दुसरं मला कोणी विरोधक माझा शत्रू आहे अशी माझ्यावर झालेले संस्कार नाही. विरोधक आमची वैचारिक लढाई आहे, भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक लढाई कोणाचीच आमची नाही. सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये सरळ सांगायचं की सर्वसामान्यांना भाषा कळत नाही की सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची हीच अपेक्षा आहे. अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडल्या. पक्षाला दोन अध्यक्ष आहेत, तुमच्या पक्षातले काही नेते मंत्री झाले, आणि तरीही तुम्ही म्हणता पक्षामध्ये फूट नाही. ही जर फूट नाही तर नेमकं काय आहे ते स्पष्ट करा. ज्यांच्याकडे मूळ पक्ष आहे त्यांनी दुसऱ्यांना बाहेर काढा. जर अजित पवारांचं पक्ष मूळ असेल तर त्यांनी शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना पक्षातून बाहेर काढावं, किंवा मग सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी त्यांना पाठवलं, अजित पवारांना एक्सप्लेन करावं. ज्या पद्धतीने कारवाई व्हायला हवी ती केली जात नाही, क्लॅरिटी दिली जात नाही. केवळ संभ्रम जो आहे तो निर्माण होतोय या सगळ्या वक्तव्यांनी. त्याच्यामुळे नेमकं काय केलं पाहिजे, क्लॅरिटी कोण देणार, कशी देणार, की तुमचं स्टँड अजूनही कायम. तुमचे मित्र पक्षच म्हणतात की तुम्ही संभ्रम निर्माण केलाय, तुम्ही आणि साहेबांनी संजय राऊतांचं म्हणणं झालेलं आहे. ते मला काय असं म्हणले नाही. ऑन रेकॉर्ड ज्याचे वडेट्टीवार आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे जे आहेत दानवे, त्यांनी देखील राऊतांची बोललेली आहे. आणि काँग्रेसचे जे प्रदेश म्हणून सुद्धा वडेट्टीवारांनी पण दोन अध्यक्ष उपमुख्यमंत्री हे दुसऱ्या बाजूने सरकारमध्ये सहभागी झालेत. तुम्ही म्हणताय पक्षामध्ये फूट नाही आहे, तुम्ही इंट्रा पार्टी डिस्क्वालिफिकेशन त्यांचं केलेलं नाही किंवा पार्टीचं धर्म नेमकं सगळं कशाचं घेऊ शकते. आम्ही स्पीकर जे आहे ज्याच्याबद्दल मी आधी बोललेले आहे ते आम्ही केलेलं आहे प्रोसेस, आणि मी अजूनही ठाम आहे यामध्ये. प्लीज रीड माय लिप्स. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही चूक नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्थापनेपासून आदरणीय शरद पवार आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. पवार साहेब आणि अजित दादा यांची भेट झाली, पवार साहेब आणि अजित दादा यांची भेट झाली, त्यानंतर हे विधान आलंय. पवार साहेब थेट म्हणतायत की संधी मागायची नसते आणि संधी परत द्यायची नसते. 2000 ज्यावेळेस 19 ची घटना घडली त्यावेळेस मी सांगितलेलं होतं. अजित पवारांच्या बाबतीमध्ये नेमकी काय भूमिका आहे, जे 9 लोक गेलेले आहेत, कंप्लेंटही झालेली आहे स्पीकरकडे, त्यांच्या बाबतीत जे नेमकं राष्ट्रवादी, ते राष्ट्रवादीत आहेत, तुमच्या राष्ट्रवादीत आहेत, बाहेर पडलेले आहेत, नेमका स्टँड काय आहे. एकतर मी पुन्हा रिपीट करत असते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही फूट झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आदरणीय पवारसाहेब त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये माननीय जयंत पाटील त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 आमदार आणि 2 खासदार यांनी एक वेगळी भूमिका मांडलेली आहे. उदाहरण तुम्हाला देते की केंद्र सरकारमध्ये मणिपूरसारखी भयानक घटना झाली, तिथे अनेक महिलांचे बलात्कार झाले, आणि सगळ्या विरोधी पक्षांनी तिथे होणाऱ्या हिंसेच्या विरोधात नो कॉन्फिडन्स मोशन हे केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही मांडलं. आणि या देशामध्ये जर कुठल्याही महिलेवर बलात्कार होणार असतील, अन्याय होणार असतील, गोळीबार होणार असेल, लोकांना औषधं मिळणार नसतील, महागाईच्या भागात मणिपूरमध्ये देशात झालीच आहे, पण मणिपूरचं एक उदाहरण घेऊन ज्या पद्धतीने आमच्यातले एक खासदार आहे त्यांनी नो कॉन्फिडन्स मोशनमध्ये ज्या बलात्कार झालेल्या महिला ज्यांच्यावर अन्याय झाला त्याचं त्याच्या बाजूनी जे सरकार होतं
समर्थन करणारं, त्या मुख्यमंत्र्याचं समर्थन करणारं जे सरकार होतं त्याच्या बाजूनी मतदान केलं, ज्याचा मी जाहीर निषेध करतो. जे मी सातत्याने म्हणते, आमची मागणी आहे की मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आणि ज्या महिलेवर आजही अनेक महिलांवर बलात्कार होत आहेत, ते जो अन्याय मणिपूरमध्ये होतो आहे, ज्याची कबुलियत देशाच्या उपमुख्यमंत्र्यांनीही पार्लमेंटमध्ये केली आहे, त्याविषयी आमची प्रचंड नाराजी आहे. म्हणून आम्ही नो कॉन्फिडन्स मोशन आणला आणि त्या नो कॉन्फिडन्स मोशनमध्ये सगळे ऑपोजिशन एकत्र पद्धतीने मतदान केंद्र सरकारच्या विरोधात केलं. आमच्यापैकी एका खासदारांनी त्यांच्या बाजूनी जे ज्या लोकांनी या बलात्कार या मुख्यमंत्री त्यांची बाजू जी मांडली त्यांच्या केलं, त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढी क्रूर घटना असताना असं मतदान कोण करू शकतं. पण त्यांनी समर्थन व्यक्त केलं आणि त्याच्या आधी त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या, तर 2 खासदार आणि 8 आमदारांच्या विरोधात आम्ही डिस्क्वालिफिकेशनचं एक पत्र, कारण का त्यांनी अँटी पार्टी ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत, त्याची नोंद जेव्हा आमच्या लक्षात आली तेव्हा आम्ही माननीय स्पीकर, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा त्यांना पाठवलेलं आहे आणि आम्ही स्पष्टीकरणाची वाट राष्ट्रवादीचे दरवाजे या सगळ्यांना खुले आहेत का? कारण या तुम्ही जेव्हा म्हणताय की वेगळी भूमिका घेतली, लीगल रिक्शन थोडं खुले असते, टेक्निकली या सगळ्या गोष्टी असतील, पण प्रश्न सगळ्यांच्या मनातला हाच असतो की जर त्यांना परतीचे दरवाजे खुले आहेत राहणार आहेत. एकतर मला असं चालत अधिकार, एकतर तो मला अधिकार नाही पक्षामध्ये. मी पक्षामध्ये एक लहान कार्यकर्ती आहे, मी एक खासदार आहे, तोपर्यंत मी माझ्या जबाबदाऱ्या करते. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, वर्किंग प्रेसिडेंट म्हणून माझे बॉस हे आदरणीय पवारसाहेब आहेत, कारण का ते देशाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सकाळी एक स्टेटमेंट केलेलं आहे, एकदा आपल्यापेक्षा मुख्य नेत्यांनी एक जर स्टेटमेंट केलं असेल तर बॉस इज ऑलवेज राईट. पण भाजप तर असं म्हणतंय की आता साहेब पण एनडीएच्या वाटेवर आहे, आमच्याकडे यायला निघाला. मला माननीय बावनकुळेजींचे मनपूर्वक आभार मानायचे आणि मला त्यांचं कौतुकी करायचंय. 303 खासदार त्यांच्याकडे, 200 आमदार त्यांच्याकडे, याचा अर्थ शरद पवार आणि सुप्रिया सुळेमध्ये काहीतरी खासियत असली पाहिजे ना, की 300 खासदार आणि 200 आमदार असले तरी त्यांना आम्ही हवे ते वाटतो. तुम्ही लीगल बॅटल लढून तोच प्रश्न काही पार्टीने एक्सप्लेन करायची प्रोसेस तुम्ही सांगत होता की काय सुरू केली किंवा काय केलं, नेमकं काय केलंय त्याच्यामध्ये? आपण मला असं वाटतं हा आमच्या पक्षाचा इंटर इश्यू आहे आणि त्याच्यावर आमच्या पक्षाचे देशाचे अध्यक्ष माननीय पवारसाहेब आणि राज्याचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील हेच तुम्हाला व्यवस्थित ते सांगतील. वी आर फॉलोइंग द लॉ बाय द बुक. जे काय संविधानाच्या चौकटीतल्या ज्या गोष्टी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संविधानावर प्रेम करणारा, विश्वास ठेवणारा आणि त्या चौकटीत राहून राजकारण आणि समाजकारणात करणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या चौकटीतच राहून त्या नियम कायद्याप्रमाणेच जे काही योग्य असेल. 12 बारामतीचे आमदार हे उपमुख्यमंत्री झालेत आणि त्यांचा उद्या नागरी सत्कार होतोय आपल्या पक्षाचा, नाही त्या नागरी सत्काराचं तुम्ही स्वागत करणार? मला अजून त्याची काही माहिती नाही आहे, त्याच्यामुळे जी गोष्टी आपल्याला माहिती नाही त्याच्याबद्दल मी कसं बोलणार. आता खूप कार्यक्रम, माझा लोकसभा मतदारसंघ 23 लाख आहे, त्याच्यात 9 तालुके आहेत, 1160 गाव आहेत. आता इथे हॉल आहे भारतीला, आता तिथे कुठला कार्यक्रम आहे? मला माहिती नाही, मला गौसाल करायला खूप कमी वेळ मिळतो एकतर, आणि मला कांदा, टमाटा, महागाई, बेरोजगारी ही एवढी मोठी आव्हानं राज्याच्या देशाच्या समोर आहेत, त्याच्यात इतकं मला व्यस्त असते मी. आणि या कांद्याचा प्रश्न जो गेले 4-5 दिवस सगळीकडे, आता तुम्ही बघताय, तो गेले 4 महिने मी पियुष गोयलांची त्याच्याबद्दल बोलते, जे ऑन रेकॉर्ड ट्विटरवर पण, त्यामुळे पॉलिसी लेवलला माझा इतका वेळ जातो, त्याच्यामुळे बाकीच्या काय गोष्टी मला फारशा माहिती पवारांनी पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी विभागीय आयुक्त आणि सगळे
नव्या जी कामं चालू आहेत त्याच्या माध्यमातून विकासाचं राजकारण करतोय ही भूमिका घेत आहे. जिकडे ती विकासाचं राजकारण, दुसरीकडे तुमचं म्हणणं पॉलिसी चालू आहे. नाही नाही, माझा आरोप केंद्र आणि महाराष्ट्र सरकारवर आहे हे पॉलिसी पॅरालिसिस आहे. इन्फ्रास्ट्रक्चर इज नॉट पॉलिसी. पॉलिसीमध्ये माणसं असतात, शेतकरी असतात, शिक्षणाची पॉलिसी असते, शेतीची पॉलिसी असते, मीडियाची पॉलिसी असते, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची पण पॉलिसी असते. ही पॉलिसी पॅरालिसिस म्हणते आणि माझं मी त्या मतावर अजून ठाम आहे. त्याचं कारण असं, कांद्याचा विषय 4 महिन्यापूर्वी मी या पॉलिसीचा इशू रेज केला होता. त्यानंतर डेटा प्रोटेक्शन बिल केंद्र सरकारने आणलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम नावाचा एक शब्द आहे, म्हणजे देश आणि राज्य यांची आपापले रोल्स असतात. सातत्याने केंद्र सरकार राज्यांचे रोल्स किंवा जबाबदाऱ्या किंवा अधिकार कमी करण्याचं पाप करते आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे सातत्याने राहील आणि त्याचा मान सन्मान होईल हे कैलासवासी अरुण जेटली सातत्याने म्हणायचे. पण आता ते शब्दच मला माध्यमांमध्ये ऐकायला मिळत नाही. म्हणजे कांद्याबद्दल तसंच आहे, टमाट्याबद्दलचे भाव पण आज तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी साखरेचं ऐकलं. साखरेचं त्यातले जे अधिकारी आहेत ते काय म्हणाले तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर की सप्टेंबरमध्ये ते संपणार आहे आणि त्याच्या पुढचा निर्णय झालेला नाही, त्याच्यामुळे ते तिथे संपतं. त्याचा काय अर्थ होतो? पॉलिसी पण सातत्याने धोरण दिली. याच्यानंतर अजित पवारांना संधी मिळणार नाही असं जर ते पवारसाहेबच बोलत असतील तर याचा अर्थ काय? अजित पवारांना पुन्हा पक्षात घ्यायचं नाही किंवा अजित पवारांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याला तुमचं समर्थन? पवारसाहेब असं म्हणत आहेत की अजित पवारांना पुन्हा संधी द्यायची नाही, संधी एकदाच दिली जाते. म्हणजे ह्या गेलेल्या लोकांसाठी आता राष्ट्रवादीचे दरवाजे म्हणजे आहेत का नाही? 9 लोक इन्क्लुडिंग अजित पवार. तेच बोलते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष स्थापनेपासून आदरणीय पवारसाहेब आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. आमच्या पक्षाचे 9 आमदार आणि 2 खासदारांना मी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्यांचा जी काही नोटीस पाठवायची आहे पाठवलेली आहे, त्या स्पष्टीकरणाची आम्ही वाट बघतो. हे आपण आत्ताच का म्हणतात? ताई ताई हे आपण आत्ता का म्हणताय? होऊन मित्र हे फूट किंवा बंड होऊन खूप मोठा कालावधी झाला. संदर्भ असा जोडला जातोय की एका उद्योगपतीच्या घरी दादांची आणि साहेबांची भेट झाली.